नमस्कार, मी अदिती, अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण हॉटेलमध्ये मिळणारा हा मसाला पापड कसा करायचा ते बघणार आहोत. हॉटेलमध्ये विकत घ्यायला गेलं तर अगदी 80 ते 100 रुपये ह्या मसाला पापडची किंमत असते, पण घरच्या घरी अगदी कमी किमतीमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा मसाला पापड कसा बनवायचा ते पण बघणार आहोत. एकदम कुरकुरीत असा मसाला पापड आणि कुठंही न वाकणारा, एकदम स्ट्रेट पापड भाजल्यानंतर नेहमी थोडा असा बेंड होतो किंवा वळतो, तर ह्या रेसिपीमध्ये हा पापड एकदम सपाट कसा ठेवायचा किंवा स्ट्रेट आणि कुरकुरीत कसा ठेवायचा ते मी व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. चला तर रेसिपी बघूया. तर याच्यासाठी बघा, मी हल्दीरामचे हे बिकानेरी पापड घेतलेले आहेत. या पापडची साईज थोडी मोठी असते, तर मसाला पापडसाठी थोडे मोठे पापड घ्या. अगदीच मोठे पापड मिळत नसतील तर आपल्या रेग्युलर पापडांपासूनसुद्धा तुम्ही हा मसाला पापड बनवू शकता. तर बघू शकता तुम्ही एवढे मोठे मसाला पापड आहे. तर इथं मी तेल घेतलेलं आहे आणि हे तेल जे आहे ते ब्रशच्या साह्याने मी हे पापडाला लावून घेतलेलं आहे. हे बघा, आपण पापड तळणार नाही आहोत, तर असं दोन्ही बाजूंनी तेल लावून घ्यायचं. आपण न तळता मस्तपैकी कुरकुरीत असा, एकदम हॉटेलमध्ये मिळतो तसा मसाला पापड कसा बनवायचा ते बघत आहोत. स्टार्टर म्हणून हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त जर कुठल्या डिशची फरमाईश केली जात असेल तर ती आहे मसाला पापडची. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा मसाला पापड. तर दोन्ही बाजूने बघा, मी तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे हे बघा, आणि तवा गरम करून घेतलेला आहे. तवा चांगला गरम करूनच घ्यायचा आणि नंतरच हा तेल लावलेला पापड या तव्यावर ठेवायचा आहे आपल्याला हे बघा. आणि गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवायची आहे. आणि हे जे पावभाजीचा स्मॅशर आहे तर त्याने दाबत दाबत आपल्याला हा पापड जो आहे तो भाजून घ्यायचा आहे हे बघा. मस्त अगदी स्मॅशरने दाबून मस्त असा पापड भाजून घ्यायचा आहे. याने काय होईल तर पापड पण मस्त भाजला जाईल आणि तो एकदम असा कुरकुरीत होईल, तो कुठेही वाकणार वगैरे नाही. एकदम स्ट्रेट जसं आपल्याला मसाला पापडसाठी पापड पाहिजे तसं परफेक्ट पापड मिळेल जर तुम्ही अशा पद्धतीमध्ये भाजला तर. हे बघा, तर दोन्ही बाजूने अलटवट पलटवट आणि ह्या स्मॅशरने दाबून दाबून मी मस्त असा हा पापड भाजून घेतलेला आहे. तुम्हाला जर असा पापड भाजायचा नसेल, तळायचा असेल, तर पसरट मोठी कढई घ्या आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही हे पापड तळून घेऊ शकता हे बघा. पण जर खोलगट कढईमध्ये हे पापड जे असतात ते पटकन तळल्यानंतर वाकडे होतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला पसरटच मोठी कढई घ्यावी लागेल. म्हणजे थोडंसं फ्रायपॅनच घ्यावं लागेल आणि त्या फ्रायपॅनमध्ये तेल घालून तुम्हाला हा पापड पटकन तळून घ्यायचा आहे, दोन्ही बाजूने पटकन अलटवून पलटवून. तर तसं करण्यापेक्षा ही एकदम सोपी पद्धत आहे आणि याच्यामध्ये मस्त असा क्रिस्पी असा आपल्याला पापड भेटतो हे बघा. आणि एकदम कमी तेलामध्ये आपलं हे काम होऊन जातं. तर दोन्ही बाजूने अलटवून पलटवून मस्त असा दाबत दाबत मी मस्त असा हा पापड भाजून घेतलेला आहे. या पापडमध्ये थोडीशी काळी मिरी आहे, काळी मिरी फ्लेवरचा हा पापड आहे. तुम्ही इथं प्लेन फ्लेवरचा पण पापड वापरू शकता. तर मस्त असा पापड भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता छान एकदम आपल्याला जसा पाहिजे पापड मसाल्यासाठी तसा परफेक्ट पापड झालेला आहे. तर पापड मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. चला आता पुढची प्रोसिजर बघूया. तर मस्त असा आपला हा पापड भाजून झालेला आहे आणि आता मी याच्यावरती हा चाट मसाला घातलेला आहे. तर मसाले जे आहे ते तुमच्या आवडीनुसार इथं वापरू शकतात. इथं काही मोठी अशी प्रोसिजर नाही आहे, एकदम सिम्पल आहे ही रेसिपी. तर इथं मी पहिला चाट मसाला घालून घेतलेला आहे. मस्त असा चाट मसाल्यामुळे ह्याचा जी टेस्ट आहे ती पापडाची खूप छान येते. आणि त्याच्यानंतर मी ही जिरापूड घातलेली आहे. तर थोडंसं जिरं मी भाजून घेतलं आणि ते खलबत्त्यामध्ये कुटून ह्याची ही जिरापूड तयार करून घेतलेली आहे. तर ती इथं वापरलेली आहे, त्याने याने पण टेस्ट खूप छान येते. आणि नंतर हे बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर मी इथं घेतलेली आहे. तर एकदम बारीक चिरून घ्यायची. तर पहिला मी कांदा पसरवून घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. टोमॅटोमुळे हा पापड थोडासा ओलसर होण्याची शक्यता असते, त्यामुळे इथं मी एक तुम्हाला टिप सांगते. टोमॅटो धुवून घेतल्यानंतर तो स्वच्छ असा पुसून घ्यायचा सुती कपड्याने आणि त्याच्यातला जो बिया आहेत आणि आतमधला जो रसाचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि फक्त जी टोमॅटोची वरची साल आहे तर तीच कापून इथं वापरायची. त्याच्यामुळे जो पापड आहे तो पटकन असा ओला होत नाही. तर टोमॅटो मी इथं पसरवून घेतलेला आहे, एकदम बारीक चिरून घ्यायचा. आणि नंतर मग पुन्हा मी याच्यावरती हा चाट मसाला घातलेला आहे. एकदम इझी अशी ही रेसिपी आहे आणि सगळ्यांची आवडते, पटकन तुम्ही करू शकता. परत जिरापूड घातलेली आहे.
मसाल्यांची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथं आवडत असल्यास तुम्ही सेंधाव मीठ पण वापरू शकता. थोडीशी मी इथं बेडगी मिरची पावडर घातलेली आहे. मस्त दिसायला पापड होतो आणि चवीला पण खूप छान लागतो. याच्यात मिरपूड आहे म्हणून मी ही बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे, कमी तिखट. आणि नंतर मग भरपूर अशी कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवायची. आवडत असेल तर थोडंसं सेंधाव मीठ, थोडासा लिंबाचा रस तुम्ही इथं वापरू शकता. पण पापडामध्ये ऑलरेडी मीठ असतं, चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं, म्हणून मी ते इथं वापरलेलं नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता. आता हे सगळं व्यवस्थित पापडावर अरेंज करून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे हा एकदम नायलॉन शेव. तर एकदम बारीक असा शेव असतो, येलो शेव, नायलॉन शेव. तर तो इथं वापरायचा आहे आणि तोसुद्धा भरपूर क्वांटिटीमध्ये वापरायचा आहे. शेव घालताना कंजूशी अजिबात करायची नाही. तुम्ही जेवढा जास्त शेव वापराल तेवढा हा पापड खूप छान लागणार आहे. तर भरपूर असा हा नायलॉन शेव आहे, तो याच्यावरती पसरवून घ्यायचा. एकदम सुंदर असा बघा पापड आपला हा आता तयार झालेला आहे. मसाला पापड एकदम सुंदर आणि सुरेख, एकदम झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. हे बघा एकदम क्रिस्पी असा झालेला आहे. जेव्हा तुम्ही मोडाल तेव्हा एकदम क्रिस्पी असा पापड लागतो. स्टार्टर म्हणून तुम्ही हे नक्की अशी ही रेसिपी घरी ट्राय करा. खूप छान होते. हॉटेलमध्ये एकदम महाग पडतो घ्यायला, पण घरी एकदम कमी इन्ग्रेडियंटमध्ये कमी वेळामध्ये झटपट अशी ही रेसिपी होते. तर पापड न तळता बघा आपण सुरेख असा हा मस्त असा मसाला पापड बनवलेला आहे. तर रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर तिला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच एका छानशा व्हिडिओसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.